लवकर येणारे कापसाचे बियाणे, कापसाचे वाण हे कोणते आहेत, तर याची आज आपण संपूर्ण टप्प्याटप्प्यानुसार माहिती पाहणार आहोत. मग ह्या व्हिडिओमध्ये जे कमी कालावधीमध्ये साधारणपणे 140 ते 155 दिवसामध्ये आपल्याला ही कापूस पीक उत्पन्न मिळून देतं आणि आपण जून महिन्यामध्ये लागवड केली असता दिवाळीमध्ये आपलं हे उत्पन्न आहे कापसाचं तर हे निघून जातं आणि पुढील पिकं गहू हरभरा यांसारखी पिकं आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो. पहिलं जे महत्वाचं बियाणं आहे आणि ते म्हणजे राशी सीडचं आहे शेतकरी मित्रांनो. राशी 779 या वाणाची आपण लागवड करू शकतो. हे लवकर येणारं कापसाचं वाण आहे म्हणजेच अर्ली व्हरायटी देखील आपण याला म्हणू शकतो. 140 ते 155 दिवसामध्ये येणारी ही व्हरायटी आहे. आपण जूनमध्ये लागवड केली असता दिवाळीमध्ये याचं उत्पन्न आपल्याला झालेलं बघायला मिळतं आणि इतर वाणांच्या तुलनेत हे लवकर येणारी व्हरायटी तर ही म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे दुसरं लवकर येणारं कापसाचं वाण आहे तर हे म्हणजे US ॲग्रेसिडचं 70/67 हे देखील कापूस बियाणे अगदी झटपट येणारं आहे. याचं उत्पन्न दिवाळीनंतर आपण मोकळे देखील होतो म्हणजेच हे आपण दिवाळीनंतर आपण दुसरी पिकं घ्यायला मोकळे होऊ शकतो. त्यामुळे हे देखील बियाणं हे जबरदस्त आहे, याची देखील आपण लागवड करू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लवकर येणारं कापसाचं जे तिसरं महत्त्वाचं वाण असणार आहे तर हे म्हणजे कोहिनूरचं महागुण हे देखील आहे, याची देखील आपण लागवड करू शकतो. विशेष म्हणजे झटपट उत्पन्न मिळून देतं. त्याचबरोबर हे कोहिनूरचं महागुण जे बियाणं आहे तर याचं बोंड आहे तर हे मोठं आहे. दिवाळीमध्ये आपल्याला हे उत्पन्न झालेलं बघायला मिळतं आणि पुढील पिकं घ्यायला आपण मोकळे होणार आहोत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचं लवकर येणारं वाण जे चौथं आणि महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे JK सीडचं 5-5 ह्या देखील व्हरायटीची ह्या बियाण्याची आपण लागवड करू शकतो. वेचणीला अतिशय सोपा अशी व्हरायटी आहे आणि उत्पन्न देखील आपल्याला जबरदस्त मिळणार आहे आणि जूनमध्ये लागवड केली असता आपल्याला दिवाळीमध्ये उत्पन्न याचं बघायला मिळतं. पुढील पिकं घ्यायला आपण मोकळे होऊन जातो. त्याच्यानंतर लवकर येणारं कापसाचं वाण जे पाचवं आणि महत्त्वाचं असणार आहे तर ते म्हणजे अजित सीडचं अजित 5 या व्हरायटीची या बियाण्याची देखील आपण लागवड करू शकतो. इतर वाणाच्या तुलनेत हे देखील जबरदस्त आहे, उत्पन्न आपल्याला मिळून देतं. दिवाळीच्या आधीच हे आपल्याला तोडणीला आलेलं बघायला मिळतं आणि पुढील पिकं घ्यायला आपण मोकळे होणार आहोत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वाण जे सहावं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे नुजवडू शीडचं जे आशा आहे याची देखील आपण लागवड करू शकतो. 140 ते 155 दिवसामध्ये निघणारा वाण आहे. दिवाळीमध्ये हा वाण निघून जातो. गहू हरभरा इतर जी पिकं आहे आपण ही घ्यायला मोकळे होऊन जातो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता जे शेवटचं कापसाचं लवकर येणारं वाण आहे तर ते म्हणजे काबेरी शीडचं जादू या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन आपण मिळवू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापसाचे लवकर येणारे वाण जे अर्ली व्हरायटी आपण म्हणतोय जून महिन्यामध्ये लागवड केली असता दिवाळीमध्ये आपल्याला यांचं उत्पन्न झालेलं बघायला मिळतं आणि शेतकऱ्यांना जे आपण पुढील पिकं घेणार आहोत गहू हरभरा ह्या पिकांसाठी आपलं शेत मोकळं होतं आणि आपण पुढची पिकं ही जबरदस्तरित्या घेऊ शकतो.